गोंदिया पोलीस ठाण्यांतर्गत 12 वर्षीय विद्यार्थ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 युवकांना क्षेत्रातील रहिवाशांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या दोन्ही युवकांवर नागपूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गोंदिया पोलीस ठाण्यांतर्गत 12 वर्षीय विद्यार्थ्याला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ठाकूर क्षेत्रातून सावरा टोळीच्या दिशेने शिकवणीकरिता जात असताना काही लोकांनी पकडले व त्यांच्यासोबत जाण्यासाठी म्हणताच विद्यार्थ्याने त्यांना धक्काबुक्की करून तेथून पळ काढला. त्यानंतर माँ दुर्गेच्या मंडपाजवळ मजुरांना पाहून ते लोक पळून गेले. रात्रीच विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रार देखील नोंदवली, परंतु ते लोक रात्रभर आणि सकाळी पुन्हा फिरत असताना मुलाने दोघांना ओळखले. त्या लोकांना रहिवाशांनी मारहाण करत लगेच पोलीस ठाण्यात नेले. त्यात रामचंद्र दांडेकर आणि सत्यपाल शेंडे हे दोघेही मतिमंद असून या दोन्ही तरुणांवर नागपुरात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सखोल तपास सुरू केलाय आणि पालकांना व्हायरल व्हिडिओ आणि अफवांवर लक्ष देऊ नका असे देखील सांगितले आहे. 4 मुलं पळवणारी लोक पकडून ठेवले आहेत. त्याबाबत त्यांना ताब्यात घेऊन खातरजमा केली असता तर त्या 4 इसमापैकी 2 इसम हे वेडसर असून बाकी 2 इसम हे चोऱ्या किंवा तत्सम प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहेत. तसेच यामध्ये चोरी मुलांना पळवण्याचा प्रकार नसून केवळ ते लोकांच्या गैरसमजातून जी अफवा पसरली त्यातून हे प्रकरण घडलेलं आहे. तरी लोकांना आमचं असं आव्हान राहील की लोकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये, त्याबाबत खातरजमा करून घ्यावी आणि असा कोणताही मुलं पळवणारी टोळी कार्यरत नाही. अधिक चौकशी त्या पकडलेल्या 4 इसमाकडे चालू आहे. 2 इसम जिल्ह्याबाहेरच्या 4 इसम जिल्ह्याबाहेरचे आहेत. 2 परराज्यातले असून 2 एक भंडारा आणि एक नागपूर इथला आहे. नागपूर येथील जे इसम आहेत त्यांच्यावर चोरीचा आरोप असणारे गुन्हे आहेत. त्याबाबत आधी खतरजमा करून घेत आहोत. त्याच्या महिला नव्हत्या त्यांच्यासोबत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.